अमित शहांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे महाराष्ट्रामध्ये खोके सरकारची मनमानी सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले मंत्र्यांचा शपथविधी झाला पण पदभार स्वीकारलेला नाही असा घणाघात सुद्धा आदित्य ठाकरेंनी केला आहे तर अमित शहानी जी टीका केलेली होती त्याचबरोबर फडणवीसांनी सुद्धा निशाणा साधला होता त्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी या ठिकाणी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय आदित्य ठाकरेंनी अमित शहांसह फडणवीस आणि शिंदेवर सुद्धा हल्लाबोल केला आहे नाही मी त्यांच्याबद्दल काही म्हणणार नाही मी कुठच्याही इतर पक्षांवर कधीही टीका करत नाही पण माझ्यापेक्षा मला वाटतं प्रतिक्रिया आपण आमच्या चाळीस महाशांची घ्या खोके सरकारमध्ये जे बसलेले आहेत आणि ज्यांनी स्थापित केलं खोके सरकार कारण त्यांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल आमच्याबद्दल प्रेम आणि आदर होता तर मला वाटतं प्रतिक्रिया त्यांची घ्यावी आपण बरोबर बर ते स्वतःही बसलेले शिंदेगड देखील आहे मुंबई महानगरपालिकेचा त्यांनी आखलेला आहे स्वतः त्यांनी कबुली देखील आहे नाही मी मी सांगितलं की त्यांच्या रणनीतीबद्दल मी काहीच बोलू शकत प्रत्येक पक्षाची वेगळी वेगळी रणनीती असते पण एक नक्की आहे जे काही आता या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघा रोज नवीन बदली निघते कुठच्याही अधिकारीची असो मग साध्या इंजिनिअरची असो वॉर्ड ऑफिसरची असो आमच्या डीएमसीची असो कोणीही काम करण्यासाठी आत्ता तिथे खुश नाही आहे कारण मनमानी चाललेली अक्षरशः दोन तीन काही गद्दारांची आणि रोज जाऊन पत्र देतात मग एकाची बदली काढतात मग स्थगिती देतात मग परवा दुसरीकडे चाललेलं आहे पंचवीस वर्षात कुठच्याही पक्षाने असा कारभार केला नव्हता आज दुसरे एक मंत्री महोदय त्यांच्याबद्दल मी वाचलं एफ डी एचा खात असून त्यांनी हात पूर्ण पदभारच घेतला नाही आहे म्हणजे मंत्रीपदं घेतली बंगले घेतलेत पण पालकमंत्री कोण कुठच्याही जिल्ह्याचा अजून घोषित नाही शेतकरी रस्त्यात आपण बघताय शेतकऱ्यांमध्ये पण ओला दुष्काळ अजून कुठेही जाहीर झालेला नाही महिलांवर जे अत्याचार चालू आहेत महिला अजून मंत्री कोणी नाही आहे मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कुठेतरी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते मात्र ते सध्या दिल्ली दरबारी जास्त धावपळ करताना पाहायला मिळतात कसं पाहता खरे मुख्यमंत्री कोण आहेत शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न भाजपचं मिशन मुंबई आहे आणि दुसरा कुठलाही पक्ष दिसायचा नाही असं स्पष्ट आदेश अमित शहानी दिसलेले आहेत बघा एक आहे की मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलतच नाही कारण तो त्यांचा पक्ष आहे पण मी एवढंच विचारेन की जे चाळीस गद्दार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घ्या कारण त्यांच्या मनामध्ये युती आमच्याबद्दल प्रेम शिवसेनेबद्दल प्रेम शिवसेनेचं रक्त त्यांच्यात होतं तर आता त्यांची प्रतिक्रिया घ्यावी आपण आदित्यजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर नक्कीच जे चाळीस आमदारांनीसाठी साठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आदित्यजींनी उपस्थित केलेला आहे नितीन बोदारेसह मी सूरज सावंत साम टी व्ही न्यूज मुंबई